अपन अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्याची स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील सूचनाबाबत 16 ऑक्टोबर 2023 चे महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित. शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी 2022 ही दिनांक 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे. सदर चाचणी 2,41,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,16,443 उमेदवार प्रत्येकी चाचणी उपस्थित होते. या चाचणीस उपस्थित उमेदवारांकडून शिक्षक पद भरतीसाठी आवश्यक असणारी उमेदवाराची सुपर प्रमाणपत्राची पूर्ण करून घेण्यात आलेली आहेत. पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांकडून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारसीसाठी संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर आरक्षण न्याय व विषयन्याय रिक्त पदासाठी माध्यम न्याय जाहिरात देणे आवश्यक आहे. रिक्त पदाच्या जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनास पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी सरळ प्रणालीतील युजर आय डी हा या पोर्टलचा देखील युजर आय डी असेल. व्यवस्थापनास फॉरगॉट पासवर्ड यावर क्लिक केल्यानंतर ऑप्शन फॉरगॉट पासवर्डमध्ये युजिंग वन टाईम पासवर्ड OTP सेंड VIS SMS खाली व व्यवस्थापनाच्या सरळ पोर्टलचा युजर आय डी नोंद करावा. त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करावा व कॅप्चा टाकून प्रोसेस यावर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर OTP येईल. आलेल्या OTP नोंद करून व्हेरीफाय व ह्यावर क्लिक करावे. त्यानंतर रिसेट पासवर्डमध्ये न्यू पासवर्ड कन्फर्म न्यू पासवर्ड नमूद करून कॅप्चा टाकून चेंज पासवर्ड यावर क्लिक करावे. त्यानंतर नव्याने रिसेट केलेला पासवर्ड टाकून लॉग इन करता येईल. सरळ पोर्टलवर नोंद असलेला संपर्काचा मोबाईल क्रमांक विचारात घेण्यात आलेला आहे. पूर्वीच्या सरळ पोर्टलवरील नोंद असलेला मोबाईल क्रमांक जुळत नसल्याने पासवर्ड रिसेट होत नसल्यास खाजगी व्यवस्थापनाने आपल्याशी संबंधित शिक्षण अधिकारी यांचे कार्यालय जाऊन त्यांचे लॉग इनवरून मोबाईल क्रमांक बदल करून नव्याने पासवर्ड रिसेट करता येईल. व्यवस्थापनात जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदू नामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त माननीय विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून अद्ययावत प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. परिपत्रक पाहूया. रिक्त पदे भरण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना 16 ऑक्टोबर 2023 महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. हे परिपत्रक आपल्याला पूर्ण पाहण्यासाठी अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.